लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 प्रक्रियेच्या अनुषंगाने गुन्हेगारी कृत्य व कारवायामुळे शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून माजी नगरसेवक गाझी सादिक जहागीरदार, वाजिद सालार, आसिफ उर्फ आसिम अब्दुल रशीद तुळजापुरे, इफ्तेकार अब्दुल रशीद तुळजापुरे, कमरुद्दीन उर्फ कम्मो शेख, सर्वजण राहणार सोलापूर यांना सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी सोलापूर यांनी दिनांक 27 एप्रिल 2024 ते दिनांक 7 मे 2024 या कालावधीत सोलापूर शहरात वास्तव्य करण्याचे नाही या आदेशास जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी स्थगिती दिली आहे. यात हकीकत अशी की वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर यांच्याकडील प्रस्तावावरून वर नमूद 5 जणांनी सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी सोलापूर यांच्याकडील आदेशानुसार दिनांक 27 एप्रिल 2024 ते दिनांक 7 मे 2024 या कालावधीत सोलापूर शहरात वास्तव्य करण्याचे नाही असा आदेश पारित केला होता. सदर आदेशाविरुद्ध वर नमूद 5 लोकांनी अॅडव्होकेट प्रशांत नवगिरे व अॅडव्होकेट राहुल रुपनर यांच्या मार्फत न्यायालयात पुनर्याचिका रिव्हिजन दाखल केली होती व सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी सोलापूर यांच्या आदेशास स्थगिती मागितली होती. यात अर्जदारांतर्फे युक्तिवाद करताना वर नमूद लोकांविरुद्ध कोणताही गुन्हा प्रलंबित नाहीत व अर्जदार हे सोलापूर शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही असा युक्तिवाद केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने दिनांक 2 मे 2024 पावेतो अंतरिम स्थगिती दिली व पुढील सुनावणी दिनांक 2 मे 2024 रोजी ठेवण्यात आली आहे. यात अर्जदारांतर्फे अॅडव्होकेट प्रशांत नवगिरे, अॅडव्होकेट राहुल रुपनर यांनी काम पाहिले.